बीड मध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहण पार पडले. प्रजासत्ताक दिनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन पाहायला मिळाले. आजच्या प्रजासत्ताक दिनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहण झालं. मात्र त्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर जवळपास 12 आंदोलनांनी गजबजलाय. आपल्या विविध मागण्या घेऊन आंदोलनकर्ते या ठिकाणी निदर्शनं करत आहेत. नगर परिषदेचे सफाई कामगार, शहीद जवानांच्या पत्नी, घरकुलाच्या मागणीसाठी विविध स्तरांमधून आंदोलनं केली जात आहेत. मागण्यांकडे लक्ष वेधून पालकमंत्र्यांनी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. पहिल्यांदा पाहिलं तर आपण या महिला ज्या आहेत, वीरपत्नी ज्या महिला आहेत, त्यांच्या जमिनीचा जो मुद्दा आहे त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळत नाही आहे. तहसील प्रशासनाने त्यांना अगोदर सांगितलं की मोजणी करण्यात येईल, परंतु नंतर ते टाळण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सफाई कामगार असतील, ज्या महिला झाडावर चढलेल्या आहेत, त्यानंतर आरोग्य विभागाचे खोटा प्रश्न असतील, म्हणजे 12 एकंदरीत आंदोलनं आहेत. आणि बीड जिल्ह्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाहीत. या जे आंदोलन करते आहेत त्यांनी गेल्या वर्षभरापासून 6 महिन्यापासून वारंवार दर महिन्याला या ठिकाणी बसतायत, आंदोलन करत आहेत. एकंदरीतच महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री जे आहेत धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री आणि विशेष सहाय्य, परंतु बीड जिल्ह्यातील लोकांना ते न्याय देऊ शकत नाहीत. आणि जर वीरमाता जे आहेत, वीरपत्नी जे आहेत, त्यांना जर ते न्याय देऊ शकत नाहीत तर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदन करण्याचा धनंजय मुंडे यांना अधिकार नाही आहे. त्यामुळं सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं मी या गोष्ट सध्या धनंजय मुंडे यांचा तीव्र निषेध करतो आणि त्यांनी यांचे प्रश्न तात्काळ सोडवेत अशी त्यांना विनंती करतो. 2018 जी आर प्रमाणे आम्ही जमिनीची मागणी करत आहोत आणि शहीदांना सरकारने ज्या जमिनी देऊ केल्या आहेत त्याचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करूनही आम्हाला कुठल्याही प्रकारच्या जमिनी दिल्या जात नाही. आणि कंटिन्यू आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिले, कलेक्टरना आत्तापर्यंत निवेदन दिले, आमचे सगळे डॉक्युमेंट आम्ही यांना जोडले तरी हे वेगवेगळे कारणं सांगून आम्हाला काही जमिनी देऊ करत नाही. आमची का ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.